या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. अखेर पालिका आयुक्तांनी नगररचना संचालकांना कार्यमुक्त केलं. केवळ इगोमुळे शासनाचा अधिकारी परत पाठवला जावा ही बाब भूषणावह नक्कीच नाहीये. पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी नगररचनाच्या संचालकांना कार्यमुक्त केलंय. आयुक्तांनी आता हे सांगावं की संजय माने यांचा नेमका गुन्हा काय होता. आपलं पद आणि नियमाला ते धरून राहिले. शासन निर्णयाची जाणीव त्यांनी करून दिली. हाच नगररचना संचालकांचा अपराध ठरला का असा सवाल आता समोर येतोय. पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या हट्टापायी शासनाच्या अधिकाराला परत पाठवावं या प्रकाराला काय म्हणावं अशी देखील प्रतिक्रिया आता समोर येते. गाडी क्रमांक 0158 0157 सोलापूर पुणे सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस आठवड्यातील 5 दिवस धावणार आहे. मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधासाठी गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. दिनांक 1 मार्च पासून गाडी क्रमांक 0158 0157 सोलापूर पुणे सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस पुढील आदेशापर्यंत धावेल. सदर गाडीचे सर्व कोचेस हे आरक्षित असतील अशी देखील माहिती देण्यात आली. गाडी क्रमांक 0158 सोलापूर पुणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस 1 मार्च पासून सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे. रोज सकाळी 6:30 ही गाडी सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आणि दौंड हे पार करून ती पुणे स्थानकावर 6:30 पोहोचेल. खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या बनावट जातीच्या दाखल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसिद्ध बोल्ला याचा जामीन अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी कनक दांडे यांनी फेटाळला. शिवसिद्ध विठ्ठल बोल्ला राहणार तडवळ तालुका अक्कलकोट असं जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपीचं नाव आहे. सदर बाजार पोलीस ठाणे इथं सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जातीचा बनावट बोगस दाखला खरा आहे असं भासून 2019 लोकसभा निवडणुकीत हा बोगस दाखला सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी अक्कलकोटचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक संगमेश्वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर शेदेव पसारकर वय 68 यांचं बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झालं. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जाबाई नाथवंड असा परिवार आहे. वाशिम जिल्ह्यातील केकत उमरा हे त्यांचं मूळ गाव होतं. गुरुवारी दुपारी 12 वाजता त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील कवठे इथं यांत्रिक बोटीद्वारे सुरू असलेल्या वाळू उपशावर सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून वाळू उपसा करणारी बोट जाळून एकास अटक केली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपोते यांनी जिल्ह्यातील वाळू साठ्यांवर नजर ठेवून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर इथं वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून 17 आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकानं अक्कलकोट तालुक्यातील कवठे येथील सेना नदीच्या पात्रातून काही लोक यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून एका आरोपीस ताब्यात घेतलं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रात्री 11 सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली. शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनानं मोठं पाऊल उचललं ही माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. इतर राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा कमी आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून खबरदारीसाठी 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संयुक्त किसान मंचच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दिल्ली येथील गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांना कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी भेट दिली. स्वातंत्र्यानंतर देशात चाललेलं शेतकरी आंदोलन हे देशांतर्गत स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. कारण न्यायासाठी व्यवस्थेच्या विरोधात शेतकऱ्यांचा हा सामुदायिक बुलंद आवाज असल्याचं मत आडम मास्तर यांनी व्यक्त केलं. दिल्ली येथील गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना ते बोलत होते. बरूर ग्रामपंचायत नूतन सरपंचपदी सदस्यांची बैठक बोलावण्यात येऊन नूतन सरपंच म्हणून शोभा प्रकाश टेळे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शिवप्पा ठेंगेल यांची उपस्थिती होती. 1951 साली बरूर गावचे प्रथम सरपंचपदाचा मान त्यांचे सासरे कैलासवासी भीमाशंकर टेळे सावकार यांना मिळालेला होता. आता 2021 साली प्रथमच महिला सरपंच आरक्षण झाल्यानंतर हा मान त्यांच्या सुनवाई असलेल्या शोभा प्रकाश टेळे यांना मिळाला आहे.
भंडारकवठे नूतन सरपंचपदी चिदानंद कोटगोंडे, उपसरपंचपदी सरिता तुर्वे यांची निवड करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी चिदानंद कोटगोंडे तर उपसरपंचपदी सरिता तुर्वे यांची निवड झाली. भंडारकवठे ग्रामपंचायत 17 सदस्यांची आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजार समिती संचालक वसंत पाटील आणि पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील यांच्या गटानं ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत पुन्हा एकदा ग्रामपंचायत काबीज करण्यात यश मिळवलंय. अकलूज आणि परिसरात चित्रीकरण सुरू असलेली आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मराठी मालिका कारभारी लय भारी आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली. यावत निर्माता लेखक ताजपाल वाघ यांनी चित्रीकरण स्थळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सध्या मालिका उत्कंठेच्या चरमसीमेवर पोहोचली. यातील नायक वीरू आणि नायिका पिहू घेऊन पळालाय. नायकाची काकी कांचन काकी आपल्या भाच्याचं लग्न आपल्या राजकीय स्वार्थापोटी आपल्या कट्टर दुश्मनाच्या अंकुशराव मुलीशी करून देत आहे. सोलापूर शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून सोने चांदी असा 45,600 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. सागर उर्फ लालू भोजूर राठोड वय 32 राहणार आशानगर MIDC सोलापूर असा अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. जरा चंडक प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज बाळे येथील जनाई सभागृहात घेण्यात आलेल्या योगासनाच्या शिबिराचं उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई ठोकळ आणि शिल्पाताई ठोकळ यांच्या हस्ते करण्यात आलं. कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीत विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्टीनं खंबीर बनवण्यासाठी योगासनाच्या शिबिराची गरज असल्याचे विचार यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचे निवाराची व्यवस्था करण्यात यावी. तसंच सिव्हिल हॉस्पिटलमधील उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी. यावरच्या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर मध्य विधानसभा कार्याध्यक्ष बसवराज कोळी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.